महाराष्ट्रावर परत एकदा पावसाचं सावट हवामान तज्ज्ञ पंजाबराव डकसर यांनी दिलेल्या आत्ताच नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात परत बऱ्याच भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही त्यांनी वर्तवलेली आहे तर सविस्तर बातमी आपण बघूया तर चौदा चौदा नोव्हेंबरपासून ते बावीस नोव्हेंबरपर्यंत म्हणजे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस नोव्हेंबरला बऱ्याच भागामध्ये पाऊस हा पडू शकतो परंतु हा पाऊस सर्व दूर नसून काही भागात पडेल तर काही भागात पडणार नाही म्हणजेच एका गावात राहील तर दुसऱ्या गावात राहणार नाही त्यामुळे एवढंही घाबरण्याचं काम या पावसामुळे नाही असंही हवामान अभ्यासक पंजाब डक्सर यांनी सांगितलेलं आहे तर हा पाऊस काही काही भागामध्ये जोरदार होऊ शकतो तर काही ठिकाणी हलका ते मध्यम हा होऊ शकतो महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये तर मित्रांनो बावीस तारखेनंतर कडाक्याची थंडी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाणवेल परंतु ही कडाक्याची थंडी ज्यावेळेस पडेल त्यावेळेस धुकं येण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर राहील त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी जर रब्बीचे पिके घेतले असतील तर त्या काळामध्ये बुरशीनाशकाचा वापर करून फवारणी करणं हे आवश्यक राहील कारण धुक्यामुळे खूप मोठं नुकसान हे आपल्या पिकाचं होत असतं त्यामुळे रब्बी पिकं हे वाचवण्यासाठी तुम्ही बावीस तारखेनंतर एक बुरशीनाशकाची फवारणी ही करू शकता फक्त पाऊस हा चौदा ते बावीस नोव्हेंबर दरम्यान राहील हा संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी वातावरणानुसार कमी जास्त प्रमाणात पडेल हा सर्व दूर पाऊस राहणार नाही आहे परंतु बावीस नंतर थंडी कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल फक्त धुकं येत असल्यामुळे बुरशीनाशकाचा वापर करावा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल